फुणगू तालुका संगमेश्वर येथील युवक प्रीतम दीपक भोसले हे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाचं कारण देताना ते म्हणाले, नाव प्रीतम दीपक भोसले, मी मूळचा राहणारा फुणगूचा. माझी जागा आहे, त्या जागेमध्ये एकाचं अनधिकृत घर आहे. त्या घरासाठी जे अनधिकृत आहे हे सगळ्यांना माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे, पंचायतीलाही माहिती आहे. पंचायतीने त्याच्यावर अनाधिकृत शेरा ठेवून द्यावा असं बिजवनी एक पत्र पण दिलं आहे, पण ग्रामसेवक अजूनपर्यंत त्या असेसमेंटला अनाधिकृत शेरा हा लावतच नाही आहे. आज त्या ह्याच्याने आम्ही उपोषणाला बसतो आहे.